खुल्या प्रवर्गासह हो इतर मागासवर्गीय जाती जमातींच्या विद्यार्थ्यांना परदेशातल्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यात तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी तिथल्या सर्वंकष स्वच्छतेसाठी वापरण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नालासोपाऱ्यात सापडलेली स्फोटक आणि डॉ नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांची चौकशी होण्याची शक्यता चंद्रावर बर्फ असल्याची नासाची माहिती भावी चंद्र मोहिमांसाठी मोठा दिलासा व्हॉट्सअपवरून फिरणाऱ्या समाज विघातक संदेशांचं मूळ स्थान शोधण्यासाठी उपाययोजना करण्याचे केंद्र सरकारचे व्हॉट्सअपला निर्देश केरळचा पूर ही गंभीर नैसर्गिक आपत्तीच केंद्र सरकारची घोषणा केरळसाठी देशापरदेशातून मदतीचा प्रचंड ओघ जम्मू काश्मीरमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस चिनाब नदीत कोसळल्यानं तेरा जणांना जलसमाधी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताच्या सौरभ चौधरीने पटकावलं सुवर्ण पदक याच प्रकारात अभिषेक वर्माची कांस्य पदकाची कमाई या होत्या ठळक बातम्या आता सविस्तर बातम्या पाहूया खुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्गीय आणि विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मुलामुलींना परदेशातल्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळान घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत दरवर्षी कमाल वीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय झाला आघाडीच्या दोनशे विद्यापीठांमध्ये ही संधी मिळणार असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हवामान बदल ऊर्जा बचत या क्षेत्रांना त्यात प्राधान्य देण्यात येणार आहे सेंद्रिय शेती विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यानंतर टप्प्या टप्प्याने इतर जिल्ह्यांमध्ये ती राबवण्यात येईल यामुळे विषमुक्त फळं भाजीपाला आणि अन्नधान्य अधिक उपलब्ध व्हायला चालना मिळेल बियाणं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला अकोला इथल्या महाबीज आणि पुण्यातील राष्ट्रीय बीज निगम यांच्या बीजोत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती आधारित दर आणि शासन घोषित किमान आधारभूत किंमत यामधील फरकाची रक्कम नवीन योजनेनुसार देण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या अॅग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड लाईव्ह स्टॉक मार्केटिंग कायदा दोन हजार सतराप्रमाणे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमाअंतर्गत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विभागीय जिर्याट्रीक केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायती बांधणी योजनेच्या धोरणात सुधारणेबाबतचाही निर्णय झाला या सुधारणांमुळे अधिकाधिक ग्रामपंचायती योजनेच्या लाभाला पात्र ठरतील ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळावी यासाठी ही योजना आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपैयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली राज्यातल्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी तिथलं घनकचरा व्यवस्थापन मलनिस्सारण आणि तिथला पाणीपुरवठा यावर जास्तीत जास्त खर्च करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत नागपुरातल्या टाकळघाट बीडच्या कपिलधार जालन्याच्या श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर अमरावतीच्या आमला श्रीक्षेत्र कोंडेश्वर आणि संत गाडगे महाराज जन्मभूमी या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या अधिकाऱ्यांबरोबर महत्वाची बैठक झाली या बैठकीत या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या नव्याण्णव कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते सिंधुदुर्गात बाळशास्त्री जांभेकर यांचं आणि हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबूराव पराडकर यांचं स्मारक उभारायला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे नालासोपारा स्फोटक प्रकरण आणि डॉ नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी गरज वाटल्यास सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांची चौकशी केली जाऊ शकते असं दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी आज मुंबईत सांगितलं आतापर्यंत एटीएसनं चार जणांना अटक केली असून सीबीआयने एकाला अटक केली आहे के अटक करण्यात आलेल्या आरोपी उजव्या विचारसरणीच्या विविध गटांशी जोडले गेले होते त्यांची उद्दिष्ट समान होती आणि ते समाज माध्यमांद्वारे संपर्कात होते असं एटीएसनं म्हटलंय दरम्यान नानासोपारा साठा प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन अंदुरे याच्या चुलत भावाच्या आणि मित्रांच्या औरंगाबाद इथल्या घराची झडती आज घेण्यात आली यावेळी आणखी तिघांना अटक करण्यात आल्याचं समजतं अंदुरेनं डॉ दाभोलकर यांच्या हत्येची कबुली दिल्याचा दावा सीबीआयनं केला त्यानंतर एटीएस आणि सीबीआयनं औरंगाबादमध्ये अधिक तपास सुरू केला आहे माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजपनं उद्या मुंबईत श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत ही माहिती दिली प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि मुंबई भाजपाध्यक्ष अध्यक्ष आशिष शेलार उद्या नवी दिल्लीतून अटलजींचा अस्थि कलश घेऊन येतील राज्यातल्या विविध नद्यांमध्ये नद्यांमध्ंचं विसर्जन करण्यात येणार आहे एनसीपीए इथं उद्या संध्याकाळी होणाऱ्या श्रद्धांजली सभेत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी आणि इतर मान्यवर आपल्या भावना व्यक्त करतील भारताच्या चांद्रयान एक यानानं दिलेली माहिती वापरून चंद्रावर बर्फ असल्याचं नासानं ना जाहीर केलं चंद्राच्या ध्रुवीय भागात सर्वाधिक काळोख्या आणि थंड भागांमध्ये शास्त्रज्ञांना गोठलेल्या स्वरूपात पाण्याचे साठे सापडलेत इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं दोन हजार आठमध्ये मध्ये चांद्रयान एकचं प्रक्षेपण केलं होतं चंद्रावरच्या पाण्याचा शोध घेण्यासाठी त्यावर नासानं ना, मून मिनरोलॉजी मॅपर बसवलं होतं पूर्वीच्या निरीक्षणांमधून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मून मिनरॉलॉजी मॅपरमध्ये चंद्रावरचं पाणी घन बाष्प किंवा द्रव अशा नेमक्या कोणत्या स्वरूपात आहे हे ओळखण्याची क्षमता आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील प्र बर्फ प्रामुख्यानं खळग्यांमध्ये जमा आहे तर उत्तर ध्रुवावरील बर्फ विस्तृत आणि विखुरलेल्या स्वरूपात आहे चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्यापेक्षा पृष्ठभागावर सापडलेलं बर्फ भविष्यातल्या मोहिमा आणि चंद्रावरच्या वास्तव्यासाठी पाण्याचा स्रोत म्हणून वापरण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे व्हॉट्सॲपवरून फिरणाऱ्या खोटे दिशाभूल करणाऱ्या आक्षेपार संदेशांचं मूळ स्थान शोधून काढण्यासाठी भारतात एखादं कार्पोरेट कार्यालय सुरू करा आणि तंत्रज्ञानाद्वारे या समस्येवर उपाय शोधून काढा असं माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज व्हॉट्सॲपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डॅनियल्स यांना सुनावले आज नवी दिल्लीत या दोघांची भेट झाल्यानंतर रविशंकर प्रसाद पत्रकारांशी बोलत होते या प्रकरणी व्हॉट्सअपनं तातडीनं उपाय न केल्यास या कंपनीवर समाजविघातक कृत्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप ठेवून कठोर का कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला भारताच्या डिजिटल प्रगतीत व्हॉट्सअपचं मोठं योगदान आहे पण या कंपनीनं सामाजिक स्वास्थ्य अभंग राखण्यासाठीही पावलं उचलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले व्हॉट्सअप कंपनीनं या इशाऱ्याची योग्य दखल घेऊन पावलं उचलायला सुरुवात केली असल्याचंही त्यांनी सांगितलं <्केरां> आलेला विनाशकारी पूर एक गंभीर आपत्ती असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर गृह गृहमंत्रालयानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली केरळमध्ये आलेला पूर आणि दर्डी कोसळण्याच्या जमिनी खचण्याच्या घटनांची तीव्रता लक्षात घेता सर्व व्यावहारिक उद्दिष्टांसाठी ही गंभीर आपत्तीच म्हणावी लागेल असं गृहमंत्रालयानं म्हटलं आह या श्रेणीत समाविष्ट केल्यामुळे केंद्र सरकारकडून केरळला अधिकचा निधी आणि इतर प्रकारची मदत उपलब्ध करणं शक्य होणार आहे आठ ऑगस्ट पासून निर्माण झालेल्या आपत्तीमध्ये दोनशे तेवीस लोकांचा बळी गेला असल्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितलं सुमारे अकरा लाख लोक या पुरामुळे विस्थापित झाले असून त्यांनी तीन हजार दोनशे मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतलाय प्राथमिक अंदाजानुसार या आपत्तीमध्ये केरळचं वीस हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे दरम्यान आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आज तिरुवनंतपुरम इथं केरळच्या आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन आवश्यक त्या सर्व मदतीची ग्वाही दिली देशात उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून मेक इन इंडिया ही महत्त्वपूर्ण योजना राबवली जाते या योजनेमुळे उद्योग उभारणीचं अनेकांचं स्वप्नही पूर्ण होताना दिसत आहे जळगाव जिल्ह्यातही गेल्या चार वर्षात नव्यानं ना अनेक उद्योग उभे राहिलेत त्यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्यात पाहूया त्या संदर्भातला वृत्तांत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं मात्र आर्थिक अडचणींमुळे कित्येकदा ते शक्य होत नाही हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केंद्र सरकारची मेक इन इंडिया ही योजना महत्वपूर्ण ठरतीय जळगाव जिल्ह्यातही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय या योजनेअंतर्गत जळगाव औद्योगिक वसाहत परिसर आणि जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात एकवीस विविध उद्योगांची उभारणी पूर्ण झालीय या उद्योगांच्या माध्यमातून तेहत्तीस कोटी एकतीस लाख रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती जळगाव जिल्हा उद्योग केंद्राने दिली आहे विशेष करून जळगाव औद्योगिक वसाहत तसंच शिरसोली आणि असोदा या ग्रामीण भागातल्या नव उद्योजकांनी स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवले होते यातून गेल्या चार वर्षात तीस प्रस्ताव मंजूर होऊन सध्या एकवीस जणांनी आपला व्यवसाय सुरू केलाय या उद्योग उभारणीसाठी विविध सहकारी बँकांनी अर्थसहाय्यही दिलंय दोन हजार पंधरामध्ये उद्योग स्थापन करून मेक इन इंडियामध्ये मेक इन इंडियामध्ये डी आय सीचं सहकार्य घेऊन व शिळवी बँकेचं सहकार्य घेऊन हा उद्योग स्थापन केलेला आहे ग्रामीण भागामध्ये उद्योग स्थापन करण्याचा एकच उद्देश होता की ग्रामीण भागातल्या कर्मचाऱ्यांना नोकरी मिळावी यासाठी हा ग्रामीण भागात उद्योग स्थापन केलेला आहे माझ्याकडे साठ ते सत्तर कर्मचारी कामाला आहे व आमचे जे टेक्स्टाईल प्रोजेक्ट आहे हिच्यामध्ये गव्हर्नमेंटची पंचेचाळीस ते पन्नास टक्के सबसिडी आहे आम्ही शेती करत आहोत त्याच्यामध्ये आम्हाला भागत नाही त्यामुळे आम्ही फूड प्रोजेक्ट ज्युसेसचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला महाराष्ट्र बँक आणि मेकिंग इंग इंडियाची मदत मिळाली आहे वडिलांनी जो एक छोटा दुकान रुपात फुटपाथ वर बिझनेस स्टार्ट केलेला होता त्याचं एक दुकान टाकलं आणि दुकानाचाही प्रचंड रिस्पॉन्स मिळाल्यानंतर आम्ही तो व्यवसायाच्या याच्यात कन्वर्ट करण्याचा भरपूर प्रयत्न केला दोन हजार चौदा मध्ये जेव्हा मोदी सरकार आली आणि त्यांचा मेक इन इंडिया लॉन्च झाला तेव्हा प्रश्न पडला की आम्ही याचा उपयोग कसा करू शकू पण जिल्हा उद्योग केंद्राने इतकी सुंदर साथ दिली आणि त्या साथीमुळे आम्ही मेक इन इंडिया मार्फत एमआयडीसी मध्ये जागा व बँकेकडून कर्ज हे दोघं उपलब्ध करून मिळाला आणि त्यामुळे आज माझं मी एक उद्योजक झालो जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या नव उद्योगांमुळे अनेकांना रोजगारही उपलब्ध झालाय केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी मेक इन इंडिया योजनेमुळे सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजक बनण्याची संधी मिळाली आहे मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी आज मातंग समाजानं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत एक हजार कोटी रुपये इतकी वाढ करावी मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्यावं तसंच अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा यासह विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सरकार लक्ष देत नसल्यानं आज मातंग समाजाला रस्त्यावर उतरावं लागलं अशी भावना मातंग समाजातल्या तरुणांनी व्यक्त केली अण्णाभाऊ साठे चौकातून निघालेल्या मोर्चात मातंग समाजातल्या महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जम्मू काश्मीरमध्ये किश्तबा जिल्ह्यात असलेल्या माता मायछेल मंदिराकडे भाविकांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरून चिनाब नदीमध्ये कोसळल्यानं बसमधल्या तेराही जणांना जलसमाधी मिळाली या तेरा जणांमध्ये बसचा चालक वाहक आणि एका पाच वर्षाच्या मुलीचा समावेश आहे पाच वर्षांच्या मुलीला जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जात असताना तिचा मृत्यू झाला गेल्या चोवीस तासात किश्तवार जिल्ह्यात घडलेली ही दुसरी दुर्घटना काल दोडा किश्तवार रस्त्यावर भूस्खलन झाल्यानं लहान बस आणि एक गाडी गाडली गेली आणि त्यात सात जण मरण पावले तर बारा जणांना गंभीर स्वरूपाच्या नॉटिंगहॅम क्रिकेट, क्रिकेट कसोटीत भारताचं पारडं जड झालं असं वाटत असताना आजच्या चौथ्या दिवशी इंग्लंडनं आपला डाव चांगला सावरला पहिले चार फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर भारत विजयाकडे वाटचाल करत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं इंडोनेशियात चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या नेमबाजी स्पर्धेत दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सौरभ चौधरीनं सुवर्ण पदक जिंकलं भारताचं हे तिसरं सुवर्ण पदक आहे अभिषेक वर्मानं याच प्रकारात कांस्य पदक पटकावलं तसंच पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात संजीव राऊतनं रौप्य पदक पटकावलं सेपक टकराव या सांघिक क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघानं कांस्य पदक पटकावलं महिलांच्या कुस्ती स्पर्धेत अडुसष्ट किलो वजनी गटात दिव्या कांस्य पदक मिळवलं टेनिसमध्ये पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि द्विवीज शरणची जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली तीन सुवर्ण तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे राज्यात अनेक ठिकाणी आजही जोरदार पाऊस चालू आहे गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांचं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे मराठवाड्यात पाऊस सक्रिय झाला आहे नांदेडमध्ये तुफान पर्जन्यवृष्टीमुळे नद्यांना पूर आले असून मुदखेड तालुक्यातल्या मेंढका गावचा संपर्क पुरामुळे तुटला आहे परभणी शहरात सखल भागात पाणी साठलं आणि हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला महापूर आला आहे लातूर औरंगाबाद जालना इथंही पावसाचा कहर अनुभवायला मिळतो आहे विदर्भात नागपूर अमरावती यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी आहे मदे पावसाची संततधार असून तापी नदीवरच्या हतनूर धरणातून नंदुरबार जिल्ह्यातल्या बत्तीस तर जळगावातल्या धरणांचे आठ उघडण्यात आले के पट्ट्यात जोरदार पाऊस चालू असून गंगापूर धरण नव्वद टक्के भरलं मुंबई आणि ठाण्यातही अधूनमधून पावसाच्या पडत पडतात येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर सव्वीस आणि तेवीस पुणे चोवीस आणि एकवीस औरंगाबाद चोवीस आणि वीस नाशिक तेवीस आणि एकवीस कोल्हापूर चोवीस आणि एकवीस रत्नागिरी सत्तावीस आणि तेवीस सोलापूर पंचवीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल तेवीस किमान एकवीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या खुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्गीय जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातल्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यात तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी तिथल्या सर्वंकष स्वच्छतेसाठी वापरण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नाला सापडलेली स्फोटक आणि डॉ नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनचे संस्थापक जयंत आठवले यांची चौकशी होण्याची शक्यता चंद्रावर बर्फ असल्याची नासाची माहिती भावी चांद्र मोहिमांसाठी मोठा दिलासा व्हॉट्सॲपवरून फिरणाऱ्या समाजविघातक संदेशांचं मूळ स्थान शोधण्यासाठी उपाययोजना करण्याचे केंद्र सरकारचे व्हॉट्सअपला निर्देश केरळचा पूर ही गंभीर नैसर्गिक आपत्तीच केंद्र सरकारची घोषणा केरळसाठी परदेशातून मदतीचा प्रचंड ओघ जम्मू काश्मीरमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस चिनाब नदीत कोसळल्यानं तेरा जणांना जलसमाधी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताच्या सौरभ चौधरीनं पटकावलं सुवर्णपदक याच प्रकारात अभिषेक वर्माची कांस्य पदकाची कमाई या ठळक बातम्यांबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार